पुढची बातमी, अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 8,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर फळबागांना हेक्टरी 18,000 रुपये मदत दिली आहे. या मदती संदर्भात नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतंय हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी, आपण पाहूयात. हा जो निर्णय आहे तो सगळा चुकीचा आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर समजा एका गुंठ्याला 80 रुपये दिले तर ते शेतकऱ्याने काय जगायचं कसं? हे सगळं धोरण सगळं चुकलेलं आहे. जे फळबागांना दिलं त्याप्रमाणे सगळ्यांनाच दिलं पाहिजे, सरसकट हे सारख्या प्रमाणात वाटप केलं पाहिजे. शासनाने हे धोरण फळबागावान्याला जास्त द्यायचं आणि अन्नधान्यवान्याला कमी द्यायचं हे धोरण चुकीचं आहे. सगळ्यांना सारखं द्यावं असं माझं म्हणणं आहे. सगळ्यांसारखी मदत मिळावी, तुम्ही काय सांगाल? सर्वांना सारखी ठीक आहे, बागातीला जास्त खर्च तो मान्य आहे आम्हाला, पण आम्हाला असं म्हणणं आहे कारण 80 रुपये जर तुम्ही आम्हाला गुंठ्याप्रमाणे पैसे दिले तर आमचं कसं भागायचं, आमचं वर्ष कसं जायचं, मुलाचे शिक्षण कसे व्हायचे, आणि आमचं घर खर्च कसं चालायचं, आम्ही काय खायचं. आणि सरकारने आता एवढं जर चहा प्यायला गेलं तर एक आमदाराचा खादरा चहा 500-500 रुपयाचे फिरत ते, आणि आम्हाला 80 रुपयात ते बोलून करवले, आम्ही कसं भागायचं आमचं जीवनाचं, हां आमचे मुलाचे शिक्षण करायचे. आज परिस्थिती अशी झाली का आमच्या मुलाचे फीज भरायला आल्यास परीक्षा फी आल्यात त्याला शाळेतून काढणं जरुरी आहे, आणि सरकार तर सांगतंय की त्यांना शिकवा, त्यांना घरी बसवू नका, आणि आता 80 रुपयात काय शिकवायचं आम्ही त्यांना? आज ही राज्यपालनी 8,000 रुपये हेक्टर मदत केली, तुम्हाला सांगतो माझं बी 12,000 रुपयाचं आहे. 8,000 रुपये नांगटीचा खर्च झाला, किती 20 झाले, आणि 10,000 खर्च झाला, 30,000 रुपये हेक्टरी खर्च लागला. कमीत कमी 60,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत द्यावा आमचं एवढं म्हणणं.